सावित्री पर्व एक अध्याय दोन। येथे हे काटेकोरपणे आणि स्पष्टपणे मांडण्यात आले आहे की एक समस्या सोडवायची होती आणि ती सोडविण्याची इच्छाशक्ती सावित्रीकडे होती व क्षमताही होती। आपण कोण आहोत हे आठवीत ती पृथ्वीवर येते आणि या आठवणी सोबतच प्राप्त सत्व परीक्षेला तोंड देण्यासाठी ती सज्ज होते। दुःखभोग व हाल अपेष्टांनी ग्रस्त झालेले हे जग दिव्य प्रकाश व दिव्य चेतनेने भरलेले जग झाले पाहिजे। जे काही दुःख, जी काही सत्व परीक्षा, जे काही संकट काळ असेल त्याचा बाऊ न करता सावित्री जिंकण्यासाठी येते आणि विजय प्राप्त करून घेते। निष्काळजी सत्तांच्या व्यग्र कर्मांचा, एका दिवसापुरती उपयोगी पडणाऱ्या जड पार्थिव रचनेचा, घडवीचा एकही तंतू येथे नव्हता। दैवाच्या पटलावर फडफडणारे निसट्या दृश्यासाठी अर्धचेतन असलेले प्रतिबिंब अथवा वासना सागरावर फेकून दिलेला निर्दय आवर्त चक्रामध्ये घुसलेला आणि परिस्थितीच्या आखातामध्ये खालीवर उसळणारा असा जोखडाखाली जखडून जाण्यासाठीच जन्माला आलेला आणखीन एक प्राणी। कालप्रभूची जंगम प्राप्ती आणि त्याच्या हातातले खेळणेच अथवा मागे पुढे सरकविण्यासाठी दैवगटीत झालेले बुद्धिबळातील एक प्यादेच, काळाने रेखाटलेली मानवी आकृती ही अशीच आहे। सावित्री पर्व एक अध्याय दोन। संकटमय परिस्थिती पुढे सर्वसामान्य मानवी जीव किती शक्तीहीन असतो त्याचे हे वर्णन आहे, पण आपल्या मूळ शक्तिस्थानाविषयी सजग असणाऱ्या सावित्रीची अशी स्थिती नव्हती। परिस्थितीच्या रेट्या पुढे ठकलले जाण्याची सवय मनुष्य मात्राला असते आणि फक्त वासना आणि सवयीच्या शक्तीचा आधार त्याला असतो, पण दिव्यतेची कार्यकारी शक्ती असलेल्या सत्य शक्तीपुढे तो आधार दुबळा पडतो। तेथे एक सचेतन आकृती, एक स्वयंजात शक्ती होती। देवाच्या या अंधकारमय कूट समस्येमध्ये मर्यादित प्रकृती व अमर्याद आत्मा यांच्यामधील हा एक अद्भुत मंदगती आणि असमाधानकारक समेट होता आणि या समेटामध्ये सारे काही एक सुसंघटित संधी आणि निश्चित आंधळी निकट यांच्या दरम्यान घडत गेले पाहिजे। अत्यंतिक उंचीवर आध्यात्मिक अग्नी झगमगण्याला धजत नाही। जर का तो एकटा उत्कट आद्य दिव्याज्वालेला भेटला तर प्रतिसाधक स्पर्शाने घडवलेली सारी परिमाणे भग्न पावतील आणि पृथ्वी ही अनंताच्या भाराने खाली दडपून जाईल। सावित्री पर्व एक अध्याय दोन। खरी दिव्य शक्ती पृथ्वीवर प्रगट झाली तर काय घडेल याचे हे अद्भुत वर्णन आहे। पृथ्वीला नवी चेतना धारण करण्यास सज्ज करण्यासाठी सावित्रीचा अवतार झाला आहे। नवी निर्मिती शक्य व्हावी म्हणून पृथ्वीवरील जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी सावित्रीची योजना आहे। जर नीट समजून वाचले तर हे महाकाव्य भविष्य सूचक बनते व पृथ्वीवर येण्यास प्रारंभ होण्यास घटनांची नांदी त्यात मिळते। हे प्रचंड भौतिक जग एक कारागृह आहे। प्रत्येक मार्गाच्या आड एक पाषाण दृष्टी नियती उभी आहे। प्रत्येक दाराच्या पुढे एक प्रचंड अंधुक असा रक्षकांचा जागता पहारा आहे। दिव्य अज्ञानाचे करड्या रंगाचे कडक अधिकारी आहे। अंधकाराच्या पुरोहिताची चौकशी चालू आहे। साहसी आत्म्याला न्याय देण्यासाठी दुहेरी पिठे आणि कर्माची नीती ही आपल्या अतीत देवाला आणि दैत्याला आपल्या फटकाऱ्याने आणि सुख हे आपल्या रुपेरी लाचेने दिव्य चक्रगती सुरक्षित ठेवतात। चक्राकार दिव्य गतीचे रक्षण करतात। उच्चतर स्तरावर आरोहण करणाऱ्या मनावर एक अंकुश ठेवला जातो। अत्यंतिक विशाल व्यापक झालेल्या मनावर एक मुद्रा उमटविली जाते। प्रवास करीत करीत शोध करणाऱ्या जीवाला, प्राणाला मृत्यू रोखून थोपवून ठेवतो। अशा प्रकारे अज्ञानाचे सिंहासन अधिष्ठान सुरक्षित असते। जेव्हा युगायुगांची मंदगतीची वेटोळी उकलत जातात आणि जेव्हा दिव्य पशु पवित्र कुंपणात चरत जातो आणि जेव्हा सोनेरी ससाणा आकाशात भरारी घेत नाही
तेव्हा अज्ञानाचे सिंहासन अगदी सुरक्षित असते. सावित्री पर्व 1 अध्याय 2. जगाच्या करुणास्पद परिस्थितीचे हे यथार्थ वर्णन आहे. या परिस्थितीतून त्याला बाहेर काढण्याच्या प्रत्येक प्रयत्नाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक क्षणी त्याला अत्यंत निष्ठुर अशा विरोधाला तोंड द्यावे लागते. या सर्व सत्व परीक्षेला तोंड देण्यासाठी केवळ शक्तीचीच नव्हे तर सहनशक्तीची, चिकाटीची आणि त्यागाची नितांत गरज आहे. तथापि एकटा उभा राहिला आणि त्याने मर्यादा शून्य ज्वाला पेटविल्या. समग्र आनंदावर दोषारोप करणाऱ्या, द्वेष करणाऱ्या अंधकाराच्या सत्तेने, परंपरारूढ न्यायाधीशाने मानवी आशांना त्रासदायक दंडाची शिक्षा सुनावली. आपले सहाय्यक हृदय दैवाच्या तडाख्यापुढे उघड करीत तिने आपले मस्तक निर्दय नियतीपुढे नमविले नाही. मानवाची मनोजात इच्छा तशी नसते आणि तिने तसेच नमले पाहिजे. न्यायासाठी विनवणी न करता निम्नतर देवतांना मानित जुन्या अटळ नियमांना धरूनच तिने आज्ञा परिपालन केले पाहिजे. अति मानसाने तिच्या अंतर्यामी बीजारोपण केले होते. आपल्या समर्थ स्वप्नांचे पंख आवरून घेण्यास सिद्ध नसल्याने तिच्या चैतन्याने सामान्य भूमीला चिकटून बसण्यास नाकारले होते. अथवा समग्र जीवनाचा पृथ्वीशी जोडला गेलेला सोनेरी भावार्थच हिरावून नेला होता, नक्षत्रपुंजातून तोडून टाकला होता. अथवा देवदत्त प्रकाश अंधकारयुक्त निराशेने विझवून टाकला होता. शाश्वताशी व सत्याशी सुपरिचित असलेले तिचे जीवन आपल्या दिव्य उगमाशी सजग होते. विनाशी पार्थिव ठिसुळतेकडून तिने दुःखोपशमासाठी काहीच मागितले नाही. पराभवासह तिने कोणताच सौदा केला नाही. सावित्री पर्व 1 अध्याय 2. सर्व विकृती व हीन विचार यांच्या पलीकडे जाऊन जेव्हा सर्वोच्च चेतनेशी सतत संपर्क असलेली शक्ती विद्यमान असते तेव्हा सत्य चिरस्थायी करणे आणि अधिक चांगल्या जीवनाची खात्री पटविणे शक्य असते. तेथे चेतना आहे, श्रद्धा आहे, स्पष्ट दर्शन आहे. फक्त त्यांचा स्वीकार करून त्यांना टिकवून धरले पाहिजे. तिला एक कर्तव्य करायचे होते, एक शब्द तिला बोलायचा होता. आपल्या आत्म्याची अपूर्व कथा विचार कृतीच्या द्वारा प्रकृती प्रबंधात लिहित असताना तेजस्वी पृथ्वी झाकण्याचे, शाश्वताशी असलेला संपर्क तोडण्याचे, जगाच्या लौकिक व्यवहारातील निर्बुद्ध जमा खर्चाच्या हिशेबाच्या पोकळ ढोबळ करारावर स्वाक्षरी करण्याचे तिने मान्यच केले नाही. विश्वोत्पत्ती झाल्यापासूनच परिश्रम करीत असलेली महान विश्वयोजना, जीवनामध्ये सिद्धीप्रत नेणारी, मृत्यूनंतर सुद्धा अमर उद्दिष्टांचा पाठपुरावा करणारी, विफलतेची वांजोटी भूमिका स्वीकारण्यास विरोध करणारी, काळातील कालोद्भव अशा आपल्या जन्माचा अपराध म्हणून त्याग करणारी, प्रासंगिक घटनांचे शासन मानण्यास अथवा आपले उच्च उद्दिष्ट निष्ठून जाणाऱ्या संधीपुढे शरण जाण्यास विरोध करणारी एक शांती तिच्यामध्ये निवास करीत होती. तिच्याच निजस्वरूपामध्ये तिला स्वतःचे उच्च आधार स्थान सापडले होते. तिच्या सम्राट अधिकाराने पोलादी कणखर कायद्याचीच झुंज दिली. तिच्या एकमेव शक्तीने विश्वात्मक नियतीला विरोध केला. दैवगतीची चक्रे थांबविण्यासाठी ही श्रेष्ठता उदित झाली होती. सावित्री पर्व 1 अध्याय 2. विश्वनिर्मितीला मूळ चेतनेशी संलग्न करण्याच्या महान कार्यासाठी पृथ्वीची योजना केली गेली आहे. जग हे साऱ्या विश्वाचे प्रतीक बनले आहे. मूल तत्वाच्या चेतनेप्रत पृथ्वीला जागृत करण्यासाठी सुरुवातीपासूनच सर्वोच्च मातेने पृथ्वीवर अवतार घेतला आहे. दिव्य मातेच्या या चेतनेमुळे या आख्यायिकेला सावित्री हे नाव देण्यात आले. तिच्या भोवतीच सारी कथा गुंफण्यात आली आहे. दैवगतीची चक्रे थांबविण्यासाठीच ही श्रेष्ठता उदित झाली होती. गुप्त दारावर पडलेल्या अदृश्याच्या ठोठावण्याने ती तिचे शक्ती सामर्थ्य
विद्युत स्पर्शाने अधिकतर झाली. तिच्या हृदय प्रदेशातील जाड्यातून जागृत होऊन त्या शक्ती सामर्थ्याने ठार मारणाऱ्या आणि रक्षण करणाऱ्या त्याचे आघात सहन केले. भीषण आघात त्या पलीकडचे कोणत्याही दृष्टीला काहीही दिसू शकत नाही. त्याच्या भीषण मार्गाला आड जाऊन कोणतीही इच्छा त्याला बदलू शकत नाही. विश्वात्मक यंत्राला तिने तोंड दिले. संचलित यंत्राच्या मार्गावर एक हृदय उभे ठाकले. एका मनापुढे त्याचे प्रचंड कार्य थांबले. त्याच्या ताठर परंपरा रूढी आत्मज्वालेला भेटल्या. अनिर्वचनीयच्या कालातीत इच्छाशक्तीला संचलित करणारी तरफ एक कळ अचानकपणे सापडली. एक प्रार्थना, एक महान कृती, एक उदात्त कल्पना या मानवी शक्तीला परमोच्च शक्तीशी जोडू शकतात. मग अद्भुततेला सामान्य नियम करता येतो. एखादी प्रभावी कृती वस्तुमात्राचा क्रमच बदलू शकते. एकाकी विचारही सर्वसमर्थ होतो. सावित्री पर्व 1 अध्याय 2. प्रकट झालेल्या चेतनेचे मूळ दिव्य चेतनेशी होणारे एकीकरण हे या दिव्य शक्तीचे रहस्य आहे. जर हे एकीकरण पूर्ण आणि चेतनायुक्त असेल तर प्रकट शक्तीच्या आविर्भावाला कोणतीही मर्यादा असत नाही. तर ती सतत तशीच राहिली तर जगात रूपांतर घडून येईल. आणि जेव्हा हा साक्षात्कार होतो तेव्हा जे घडण्यासाठी हजारो हजारो वर्षे लागली असती ते एका क्षणात घडून येते. सध्या सारे काही प्रकृतीची सांघिक यांत्रिकताच दिसून येते. जर पार्थिव नियमांची अनंत सेवा आणि निर्णयाची प्रदीर्घ कडक शृंखला दिव्य नियमांची नक्कल करणाऱ्या तिच्या निश्चित आणि अटळ सवयी चतुर्युक्तीचे तिचे अचेतन जाणीवविरहित साम्राज्य ही मानवाच्या इच्छाशक्तीचा हक्क उडवून लावतात. अनेक यंत्रांमधील ते सुद्धा एक यंत्रच असते. मेंदूच्या दृष्ट्या विचारांचे आकार बाहेर टाकतो. स्पंदनशील हृदय भावनांचे नमुने घडविते. एक अचेतन शक्ती आत्म्याची वीण साधते, जडण घडण करते. अथवा विश्वाची आकृती जडतेच्या बांधून ठेवणाऱ्या खुंट्याभोवती गरगर फिरत जुन्या चालीरीतीची आवर्तने करीत बंधु देवाची चिन्हे व्यक्त करीत राहते. सावित्री पर्व 1 अध्याय 2. नव्या चेतनेला सापडलेले जग हे असे आहे आणि बदल करण्याचा विचार मनात न आणता ते असेच रेंगाळत आहे. पण योग्य वेळ येईल तेव्हा यात खरा बदल होईलच. वेळ येते आहे व त्यासाठी सर्वांनी सज्ज राहिले पाहिजे. तर्कशुद्ध तर्कबुद्धी ज्याला भासमान संवेदना म्हणते अशा अयोग्य घटनांचा क्रम सुद्धा येथे क्वचित असतो. अथवा अनुभवाधिष्ठित दिव्य प्राणाचा उपजत ज्ञानाचा शोधही येथे असतो. अथवा विशाल अज्ञ मनाचे प्रचंड कर्म असते. मात्र चातुर्य येते आणि अंतर्यामी साक्षात्कार वर्धिष्णू होतो. नंतर दिव्य प्रकृतीचे साधन हे तिचा राजा म्हणून आपण स्वतःच मुकुट धारण करतो. त्याला स्वतःला आपण साक्षीरूप स्वयं असल्याची सचेतन सत्ता असल्याची अनुभूती येते. त्याचा आत्मा मागे पाऊल घेतो, मागे सरकतो आणि तो परमोच्च प्रकाशाचे दर्शन घेतो. निर्बुद्ध जड यंत्राच्या पाठीमागे देवरूप उभे असते. अग्नीच्या विजय स्वरूपात हे सत्य अंतर्यामी प्रकटले. मानवातील देवासाठी विजय प्राप्त करून घेतला होता. देवतेने आपले गुप्त रूप प्रकट केले होते. तिच्या अंतर्यामी महान दिव्य विश्वमाऊली उदय पावली होती. एका सचेतन निकडीने दैवाची मृतगती परत फिरवली. परिस्थितीवर चैतन्याची चावळ वाटचाल निश्चित झाली. जाणीवशून्य भीषण गरगरा फिरणारे चक्र नेटाने मागे रेटले गेले आणि निकडीची मूकचाल थांबवून सोडली. बंद असलेली संमत नसलेली दारे उघडण्यासाठी शाश्वताच्या शिखरावरील दत्त सामर्थ्य तेजस्वी योद्ध्याने
मृत्यू रूपातील त्याच्या मूक पूर्ण स्वरूपावर आघात केला आणि जाणीवेच्या आणि काळाच्या मर्यादा मोडून टाकल्या. सावित्री पर्व 1:2. हे अशा तऱ्हेने घडले आहे आणि अजूनही घडत आहे. आता फार दूरच्या काळात नसलेल्या भविष्यात डोकावून पाहण्याची हिंमत दाखविल्याची ही वेळ आहे. जवळजवळ निराशाजनक असलेल्या भूतकाळातून आपण हळूहळू पण निश्चितपणे बाहेर पडत आहोत आणि आश्वासक भविष्याच्या दिशेने वाटचाल करीत आहोत. थकल्या भागलेल्या खचलेल्या निराशात्मक अवस्थेतील मानवजातीला केवळ आशाच नाही तर प्रकाश शक्ती व साक्षात्कार यांची प्राप्ती होईल हे सावित्रीचे खात्रीपूर्वक आश्वासन आहे.